करवीर तालुक्यातील एका युवतीची छेड काढून विनयभंग केल्याप्रकरणी दोन हजार पंधराला करवीर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए एस महात्मे यांनी आरोपी कपिल सातवेकरला तीन वर्ष कारावास आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली मैत्रिणीसोबत देवदर्शनासाठी गेलेल्या एका युवतीचा पाठलाग करून कपिल सातवेकर या मिप्पळगावच्या तरुणानं तिची छेड काढली होती तसंच मोटरसायकल आडवी लावून सातवेकरनं युवतीचा विनयभंग केला होता त्यामुळे पाच जून दोन हजार पंधरा रोजी करवीर पोलिसात कपिल सातवेकर विरोधात गुन्हा नोंद झाला होता अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए एस महात्मे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासले पीडित युवती प्रथमदर्शी साक्षीदार आणि तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षीग्राह्य मानून न्यायालयानं कपिल सातवेकरला तीन वर्ष कारावास आणि पंचवीस रुपये दंडाची शिक्षा सुनावली